जनता की बात जनता के साथ। श्रीमती प्र अ सोढा सार्वजनिक हायस्कूल व ए एम व्होरा कनिष्ठ महाविद्यालय नवापूर मधील एकता 10वी व 12वीत यश प्राप्त केलेल्या गुणवत्त विद्यार्थ्यांचा शालेय परिवाराकडून सत्कार समारंभ करण्यात आला। सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष नवापूर आगाराचे प्रमुख विजय पाटील, प्रमुख अतिथी म्हणून नवापूर शहरातील दानशूर व्यक्तिमत्व नेमचंदजी अग्रवाल, पत्रकार व पालक प्रतिनिधी प्रकाश खेरणार, प्राचार्य मिलिंद वाघ, उपमुख्याध्यापक नारायण मराठे, पर्यवेक्षक डी ए मंडलिक, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख मेघा पाटील, जयश्री चव्हाण, संदीप ब्राह्मणे उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। प्राचार्य मिलिंद वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सध्याच्या मेरिटची कल्पना देत अधिक जागरूक राहून विद्यार्थ्यांनी मेहनत करा व यशस्वी व्हा असा संदेश दिला। एकता 12वी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक कार्तिकी गिरीश जगताप, द्वितीय क्रमांक अनिकेत नितीन माडी, तृतीय क्रमांक यश प्रकाश मराठे, कला शाखेत प्रथम क्रमांक सय्यद मुस्कान फिरोजली, द्वितीय क्रमांक नेहा भरत माऊची, तृतीय क्रमांक राजेश्री रतिलाल गावित या विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान करण्यात आला। एकता 10वीत प्रथम क्रमांक सलोनी प्रेमजीत कोकणी, द्वितीय क्रमांक गौरी प्रकाश खेरणार, तृतीय क्रमांक अस्मिता अर्फुल गावित या विद्यार्थ्यांचा पालकांसह सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। गुणवत्त विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय परिवार व शिक्षकांचे आभार मानले, तसेच गुणवत्त विद्यार्थ्यांचे पालक यांनी सुद्धा शालेय परिवार व शिक्षकांचे आभार मानले व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की एकदा 1वी ते 12वीत प्रवेश घ्यायचा असेल तर सार्वजनिक हायस्कूल हा एक सर्वोत्तम मार्ग आहे। अध्यक्षीय भाषणात आगार प्रमुख विजय पाटील यांनी आपल्या मनोगतातून संदेश दिला की आपल्या पालकांची गुरुजनांची राहिलेली स्वप्न पूर्ण करा, त्यासाठी पूर्ण क्षमतेने संघर्ष करावा, तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनी गुणवत्त विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन मेहनत करा, जिद्द ठेवून यशवंत होऊन आपले भविष्य उज्ज्वल करण्याचा संदेश दिला। गुणवत्त विद्यार्थ्यांना सत्कार करण्यासाठीचे सन्मान चिन्ह श्रीमती मेघा पाटील यांच्या सौजन्याने कै वंदना बंसीधर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ सर्व गुणवत्त विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह भेट देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी एस पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अग्रवाल यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले। प्रेमेंद्र पाटील, नवापूर, लाइव्ह न्यूज, नवापूर। विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले त्यांचा आदर्श घ्यावा सर्वांनी, आणि दुसरी महत्वाची गोष्ट सरांनी सांगितलं की संघर्षाशिवाय जीवन नाही, हे वाक्य मला फार आवडतं। संघर्षाशिवाय जीवन नाही, ज्याने संघर्ष केला नाही तो जीवन खऱ्या अर्थाने जगला असं म्हणता येणार नाही। त्यामुळे आपलं जीवन हे संघर्षमय असावं, संघर्ष करण्याची शक्ती आपल्याकडे असावी, संघर्ष करण्याची ताकद आपल्याकडे असावी। आपलं शालेय जीवन हे खूप चांगलं असतं, हसा खेळा, पण शिस्त पाळा, अभ्यास करा, चांगली प्रगती करा, तुमच्या जीवनाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षक वृंद सर्व आपले गुरुवर्य जे झटत असतात रात्रंदिवस, त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं सूचनांचं पालन करा, तुम्ही निश्चितच एक चांगले नागरिक व्हाल यात काही शंका नाही। या शाळेत मी प्रथमतात आलो, बघितलं तिथं खरोखर विद्यार्थी घडवण्याचं काम चालतंय, याचा मला खरोखर आनंद आहे। गुणवंत विद्यार्थ्यांना आपण डोळे भरून बघू शकतो या निमित्ताने आपण 9वी आणि 11वीचे विद्यार्थी या ठिकाणी जास्तीत जास्त उपस्थित आहेत की जेणेकरून अभ्यासाची महती कळाली पाहिजे आपल्याला। एका मार्काचं निष्पन्न कसं होतं, कारण आज एका बालकाला ज्यावेळेस एक पालक आला त्याला 69% मार्क्स होते, आपल्या शाळेचा कटऑफ 77% आला। ज्यावेळेस 77% आणि 69% त्यांना मी त्या ठिकाणी जनरल मेरिट लिस्ट दाखवली तर त्यामध्ये 127 विद्यार्थी होते। विचार करा तुम्ही, 77% मार्कमध्ये आणि 69% मार्कमध्ये 127 विद्यार्थी जर असतील तर याचा अर्थ त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं मेरिट कसं असेल, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। मग पालक त्या ठिकाणीच माझ्यासमोरच त्या विद्यार्थ्याला रागवायला लागले, तो अजून थोडाफार अभ्यास केला असता तर 70-75% चालला गेला असता, असं झालं असतं तसं झालं असतं। वेळेला खूप महत्व असतं, कारण हे वेळेला महत्व जनता की बात जनता के साथ।